वेलकम टू माय चॅनल रेसिपीज बुक मराठी माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे शाही तुकडाची रेसिपी शाही तुकडा ही स्वीट डिश असते आणि अगदी युनिक आणि खूप मस्त रेसिपी आहे तुम्ही ही नक्कीच ट्राय करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेलायकनसुद्धा नक्कीच प्रेस करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील तर लगेच सुरू करूया शाही तुकडा ही रेसिपी तर शाही तुकडा करण्यासाठी मी इथे काही ब्रेड घेतलेले आहेत ह्या ब्रेडला आपण कट करून घेणार आहोत तर इथे मी शेपचं एक छोटं कटर घेतलं आहे त्याने कट करून घेत आहे जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर तुम्ही नॉर्मली नाईफनी म्हणजे चाकूनी याचे मधोमध त्रिकोण असे भाग कापून घेऊ हो शकता पण यामध्ये म्हणजे कटरनी असं हार्ड शेप केल्यामुळे याच्या जो साईज असतो तो, तो खूप सुंदर असा दिसतो अगदी मस्त दिसतो म्हणून मी ह्या शेपमध्ये करत आहे सर्वच ब्रेड कटरने असे कट करून घ्यायचे आहे तुम्ही नाईफनी सुद्धा कट करू शकता आणि जे कॉर्नर्स आहेत ते पण कट करायचे तर बघा मी मस्त असे छान हार्डशेपमध्ये आपले ब्रेड हे कट करून घेत आहे खूप सुंदर असा साईज आलेला आहे लुक ॲट एकदम मस्त माझे सर्वच ब्रेड असे कट झालेले आहेत आता याला आपल्याला डीप फ्राय करायचं तर फ्राय करण्यासाठी म्हणजेच तळण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तूप टाकलेलं आहे साजूक तूप आणि जर तुम्हाला साजूक तुपाची रेसिपी पाहिजे असेल तर मी डि ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथनं तुम्ही मेन्शन करू शकता तर आता आपण याला डीप फ्राय करून घेणार आहोत जे पण ब्रेडचे तुकडे मी कट करून घेतले होते ते सर्वच मी मिडियम हीटवरच फ्राय करून घेत आहे मीडियम हीटवर फ्राय केल्यामुळे हे आतून बाहेरून पूर्ण असे छान क्रंची होतात आणि यांचा टेस्ट पण खूप छान लागतो आणि जर तुम्हाला तुपामध्ये हे फ्राय नसेल करायचे तर तुम्ही आपल्या तेलामध्ये सुद्धा फ्राय करू शकता पण स्वीट डिश आहे तुपामध्ये केल्यामुळे याची टेस्ट खूपच छान अशी युनिक मस्त येते अगदी मीडियम हीटवर पाच ते सहा मिनटं छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत ब्रेड हे तळून घ्यायचे आहेत तर एक बाजू झाली की त्याला पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनी पण अगदी हळूवारपणे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत यांना तळून घ्यायचं आतून बाहेरून छान अशी क्रिस्पी झाले ना तर टेस्ट खूपच छान येते ह्या डिशची त्यामुळे यांना हळूहारपणे छान तळून घेणं हे आवश्यक आहे तर पाच ते सहा मिनटं मोस्टली लागतात त्याला तर आता बघा छान असे मस्त एक साइडनी झालेले आहेत आता मी बाजू पलटलेली आहे आणि दुसऱ्या साईडने पण मस्त असा छान याचा कलर आलेला आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि साईडला ठेवायचं आणि आता याचबरोबर आपण रबडीसुद्धा करून घेणार आहोत तर रबडी करण्यासाठी मी गॅसवर फुल क्रीम दूध घेतलं आहे दूद 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 हे दूध आधी छान असं बॉईल आणून घ्यायचं म्हणजे थोडं घट्टच घ्यायचं फुलक्रीम दूध म्हणजे म्हशीचं दूध हे थोडं घट्ट असतं आणि डिशला अगदी परफेक्ट असतं त्यामुळे मी इथे फुलक्रीम दूध छान असं उकडी आणून घ्यायचे आहे थोडं थिखवू हो द्यायचं आहे आणि त्यानंतर इथे काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहे तर ड्रायफ्रूट्स हे तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही ॲड करायचे तुम्हाला जेही ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही या ॲड करा आणि त्याचबरोबर मी इथे केशर घेतलेलं आहे केशर हे दुधामध्ये थोडं मी अर्धा तासाआधी भिजू घालून ठेवलेलं होतं त्यामुळे आपल्या डिशला कलर खूप सुंदर असा येतो म्हणून मी हे केसर दुधामध्ये भिजू घालून ठेवलेलं इथे ॲड केलेलं आहे ऑप्शनल आहे तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग आणि त्यानंतर इथे ॲड करायचं आहे कंडेंट मिल्क कंडेंट मिल्कमुळे आपली रबडी ही लवकर थिक होईल आणि खूप सुंदर असं तिला टेस्ट आणि कलर पण येईल आणि जर तुम्हाला यामध्ये कंडेन्ट मिल्क ॲड करायचं नसेल तर तुम्ही यामध्ये साखरसुद्धा ॲड करू शकता आणि अशी थिक रबडी तयार करू शकता पण त्याला प्रोसेस फार लांब लागते आणि अगदी क्विक करायचं होतं म्हणून इथे मी कंडेंट मिल्क यूज केला आहे आणि त्यामुळे टेस्ट पण खूप छान येते आता बघा आपली रबडी अगदी परफेक्ट रेडी आहे तर आता शाही तुकडा हा सेट करूया सेट करण्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये आपण जे छान अशी तळून ठेवलेले होते ब्रेडचे तुकडे ते ॲड करायचे सर्वात आधी ब्रेडचे तुकडे ठेवायचे आणि त्यावर ही रबडी पसरवून घ्यायची आणि जर तुम्ही बाऊल एवजी प्लेटसुद्धा घेतली ना तरी पण खूप छान मस्त सेट होतं आणि त्यावर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत जे जे तुम्हाला आवडतात ते मी इथे काही पिस्ता आणि काही बदाम घेतलेले आहेत त्याचे काप ॲड केलेले आहे आणि त्यावर मी काही गुलाबाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहे बारीक बारीक कट करून इव्हर टेस्ट अकॉर्डिंग तुम्हाला आवडत असेल तर पाहायलाही खूप सुंदर दिसतं आणि टेस्टला पण खूप छान लागतात आणि अगदी पाच मिनटातच हे सेटसुद्धा होतं बघा माझी डिश अगदी परफेक्टली सेट झालेली आहे एका प्लेटमध्ये घेऊन आपण बघूया अगदी आतपर्यंत छान याची रबडी गेलेली आहे की नाही तर याची टेस्ट पण खूप छान येतं त्या रबडीमुळे आणि तुपामध्ये आपण फ्राय केलेले आहेत ब्रेड त्यामुळे तर डिलिशियस अगदी पफेक्ट मस्त बघा अगदी सॉफ्ट झालेला आहे ब्रेड मस्त अलगत हाताने तुटतोय पण आतून त्याची जी क्रंचीनेस असतं ते कायमच असते त्यामुळे याची टेस्ट खूपच छान लागते तर तुम्ही ही माझी शाही तुकड्याची रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेलायकनसुद्धा नक्कीच प्रेस करा